आज मी बनवणार आहे पाणीपुरीसाठी लागणारी गोड चटणी। चला तर पाहूया चटणी बनवण्यासाठी लागणारा साहित्य। पाणीपुरीची गोड चटणी बनवण्यासाठी पाहूयात लागणारा साहित्य। इथे मी एक कप खजूर घेतले आहे, चवीनुसार इथे मीठ घेतलं आहे, एक कप इथे गूळ घेतला आहे, गरम मसाला एक चमचा घ्यायचा आहे, एक चमचा इथे रेड चिली पावडर घ्यायची आहे, एक चमचा जीरा आणि ॲज पर रिक्वायर्ड वॉटर घ्यायचं आहे। चला तर पाहूयात आता गोड चटणी बनवण्याची कृती। चटणी बनवण्यासाठी मी ते मिक्सी जार घेतला आहे। मिक्सी जारमध्ये आपल्याला आपण जे जे साहित्य घेतलं होतं ते ॲड करायचं आहे। इथे मी खजूर ॲड करत आहे, त्यानंतर आपण जो गूळ घेतला होता तो ॲड करायचा आहे। एक चमच आपल्याला ह्यामध्ये रेड चिली पावडर सुद्धा ॲड करायची आहे। एक चमच आपल्याला गरम मसाला सुद्धा ह्यामध्ये ॲड करायचा आहे। एक टेबलस्पून आपल्याला ह्याच्यामध्ये जिरा ॲड करायचा आहे। स्वादानुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आपल्याला जेवढं रिक्वायर्ड पाणी आहे तेवढं ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित चटणी ग्राइंड करून घ्यायची आहे। पाणीपुरीसाठी लागणारी गोड चटणी बनवून आपण ग्राइंड करून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी थिक कन्सिस्टन्सी आली आहे आपल्या चटणीला। आता हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।